ती जुलेला याकूब मेमनला फाशीची शिक्षा होणार आहे. आमचं सहकारी पत्र डीएनएनं ही माहिती पुढे आणलेली आहे. यावेळी 1993 मुंबई बॉम्बस्फोटाचा हा आरोपी असून 30 जुलैला नागपुरात फासावर याकूब मेमनला लटकवण्यात येणार आहे. 53 वर्षांचा याकूब मेमन सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. 30 तारखेला सकाळी 7 वाजता याकूबला फासावर चढवण्यात येईल असं वृत्त झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनएनं म्हटलेलं आहे. विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम होता. विधानभवनाच्या पायरीवर बसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार घोषणाबाजी करत होते. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली. तर विरोधक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर राजकारण करत असल्याचा आरोप महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. या प्रतिसभागृहाचा खेळ सुरू असताना ये अंदर की बात है उद्धव हमारे साथ है अशा घोषणा दिल्या जात होत्या. शिवसेना आमदारांच्या बैठकीत भाजपवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे. अशावेळी राष्ट्रवादीच्या या घोषणाबाजीला विशेष महत्व प्राप्त झालंय. विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिन्ही बाजूंनी घेरले जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच आता मित्रपक्ष शिवसेनेचा आमदारही विधिमंडळात सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधानभवनात शिवसेना आमदारांची बैठक झाली. यावेळी आमदारांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याचं समजतं आहे. विरोधी पक्षाचे आमदार सभागृहात नसतानाही विधानसभेचं कामकाज रेटून देण्याचा प्रकार घडलेला आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला तेव्हा सभागृह तहकूब करण्याऐवजी सत्ताधारी पक्षानं प्रश्नोत्तरं लक्षवेधी तसंच अन्य शासकीय कामकाज सुरू ठेवलं. सत्ताधारी भाजपच्या या कार्यपद्धतीवर माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मालवणी दारूकांड प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले. या प्रकरणात पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा थेट सहभाग आढळला तर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर त्यांना सहआरोपी देखील करण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला नेत्यांनी तर मोठी गर्दी केली मात्र पर्यटन विभागाकडे सरकारनं पूर्णपणे पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे. सिंहस्थ कुंभमेळा सोहळा सुरुवात झाली मात्र दुसरीकडे अद्यापही पर्यटन विभागाच्या वतीनं कुंभमेळ्यासाठी मंजूर केलेला निधी हा अजूनही उपलब्ध झालेला नाही. सरकारनं 5 कोटी देण्याचं मान्य केलं होतं मात्र त्यातील अद्याप सुमारे 1 कोटी रुपये देण्यात आले आहेत. डेंग्यू आणि मलेरियाचा डास निर्मितीसाठी मुंबई महापालिकेनं बिल्डरांना दोषी ठरवलं आहे. मुंबई महापालिकेनं शहरातल्या 32 बांधकाम व्यावसायिकांना कामं थांबवण्याची नोटीस दिली आहे. त्यामध्ये डीबी रियालिटी एलएनटी सारख्या बड्या बांधकामांचाही समावेश आहे. बांधकामाच्या ठिकाणी डास प्रजनन होऊ नये अशी ताकद देऊनही या कंपन्यांनी दुर्लक्ष केल्यानं पालिकेनं ही कारवाई केली आहे. राज्यात सर्वत्र पावसानं दडी मारली असली तरी पुणेकरांना मात्र पाण्याची चिंता करण्याची गरज नाही कारण पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8 टीएमसीहून अधिक पाणी साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 7 पट अधिक आहे. मागच्या वर्षी या वेळेला फक्त 1 टीएमसी पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक होता. सध्या तरी पाणी कपात केली जाणार नसल्याची माहिती महापौर दत्ता धनकवडे यांनी दिली आहे. राज्याचा एकात्मिक जल आराखडा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत एकाही नव्या धरणाला परवानगी देऊ नये असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं हे आदेश दिले आहेत. 2007 ते 2013 या काळात जल आराखडा नसतानाही 5400 कोटींच्या 189 सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. झी 24 तासाच्या संघर्षाला हविसात या उपक्रमातून प्रेरणा घेत शाहीर नंदेश उमप यांनी 15 जुलैच्या जांभूळ आख्यान कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आयोजित केला आहे. त्यासाठी कार्यक्रमाच्या जाहिरातीवर झी 24 तासाच्या कार्यक्रमाचाही संदर्भ देण्यात आला आहे. तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेने झी 24 तासचं कौतुक केलं आहे. अशा उपक्रमांमुळे माध्यमांबाबतचा आशावाद टिकून असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दहावीला 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवलेस तर तुझी भेट मी सचिन तेंडुलकर बरोबर करून देईल असं आपल्या मुलीला सांगणाऱ्या दिलीप गावडे यांची मुलगी निकिता गावडे हिनं सचिन तेंडुलकर याला भेटण्याची प्रेरणा घेत 10वीला जवळपास 95% गुण मिळवले आहेत. सचिनची भेट घडवून आणण्यासाठी तिच्या वडिलांनी यासंदर्भात झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ उदय निरगुडकर यांना एक पत्र पाठवलं आहे. तिला आता प्रतीक्षा आहे आपलं स्वप्न पूर्ण होण्याची.
ठाणे पोलिसांनी आता देशाचं भवितव्य असलेल्या युवा वर्गाला आपलेच करण्याची नवी मोहीम आखली आहे. त्यानुसार युवा सुरक्षा अभियानांतर्गत मराठी कलाकारांच्या उपस्थितीत कॉलेज विद्यार्थ्यांना 200 हेल्मेटचं मोफत वाटप करण्यात आलंय. यावेळी पोलीस सह आयुक्त व्ही व्ही लक्ष्मीनारायण, वाहतूक उपायुक्त रश्मी करंदीकर आदींसह मराठी कलाकारही उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर अजय मेहता यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील मुख्य रस्ते आणि रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याचा चंग नव्या आयुक्तांनी बांधला असून गेल्या 2 महिन्यात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते. पादचाऱ्यांना फुटपाथ मोकळे करून देणं आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. तेलंगणाच्या शिक्षण विभागानं 6वीच्या अवर वर्ल्ड थ्रू इंग्लिश हे पुस्तक प्रकाशित केलं आहे, ज्यात द लॉस्ट कॅस्केड या धड्यात जॉन नावाचा व्यक्ती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवतो असा उल्लेख करण्यात आला आहे. हा इतिहास खोटा असून पुस्तकाच्या लेखकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. महाराष्ट्र सरकारनं याची दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही हिंदू जनजागृती समितीनं दिला आहे. बीडमध्ये पावसानं दडी मारल्यानं भक्तांनी चकदेवालाच पाण्यात बुडवून ठेवलंय. दरवर्षी मुक्ताबाईंची पालखी बीडमध्ये दाखल झाल्यावर पावसाला सुरुवात होते, मात्र यावर्षी हे समीकरण पूर्णपणे चुकलं आहे. दरवर्षीप्रमाणे मुक्ताबाईंची पालखी बीडमध्ये दाखल तर झाली पण पाऊस नसल्यानं रामनगर भागात भाविकांनी पाऊस पडावा यासाठी पालखी मार्ग अडवत मुक्ताबाईला साकडं घातलं. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण ज्या गडावर बांधलं तो तोरणा महाराष्ट्रातील सर्वात उंच तसंच चढाईस अवघड असा हा गड, मात्र पावसामुळे गडाची पायवाट अनेक ठिकाणी खचली होती, त्यामुळे इतिहासप्रेमी पर्यटकांना गड चढणं उतरणं अवघड झालं होतं. शिवभक्तांसाठी ही गोष्ट अस्वस्थ करणारी होती. त्याने जीवाची तवा न बाळगता भर पावसात गडाची पायवाट दुरुस्त केली. मुंबईतील शिवडी स्थानकाजवळ मालगाडी आणि ऑइल टँकरवर अपघात झाला. या टँकरमधील ऑइल सर्व रस्त्यांवर पसरलेलं आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या असून मोठी हानी झाली आहे. शिवडी स्टेशनजवळ मालगाडी जात होती त्याचवेळी ऑइलचा एक टँकर तिथून जात असताना इंजिनाची धडक टँकरला लागली आणि ऑइल रस्त्यावर पसरलं. हे ऑइल बीपीटी रस्त्यावर साचल्यानं तिथली वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. सध्या राज्यात पोलिसांच्या भूमिकेबाबत संभ्रमाचं वातावरण दिसत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी असं चित्र बीडमध्ये पाहायला मिळालं. सोलापूर पाठोपाठ बीडमध्ये पोलिसांनी शिस्त शिकवण्याच्या नावाखाली दुचाकीस्वाराला धक्काबुक्की करत मारहाण केली. बीडमधील जालना रोडवरील लक्ष्मीनगर इथं पोलिसांनी एका दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडे लायसन्सची मागणी केली, मात्र तरुणाकडे लायसन्स नव्हतं. उपस्थित नागरिकांनी सदर प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या घरावर आणि कार्यालयांवर सीबीआयच्या टीमनं छापे टाकले आहेत. एनजीओमार्फत केलेल्या अपहार प्रकरणी तिस्ता सेटलवाड यांच्यावरती हे छापे टाकण्यात आले. तिस्ता सेटलवाड यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच विरोधात निघालेल्या अटक वॉरंटला त्यांनी सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळवली आहे. सीबीआयच्या छाप्याच्या वेळी तिस्ता सेटलवाड या त्यांच्या घरीच होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. क्रिकेटमधील सट्टेबाजीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजेच ईडीनं देशातील अनेक भागात छापे मारले. पश्चिम नागपूरच्या रामदासपेठ भागातील एका व्यावसायिकाच्या घरावर ईडीनं छापे मारले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.